वरोरा कांग्रेस पार्टी के हाथ से हाथ जोड़ो अभियान के तहत वरोरा कांग्रेस ने सरकार के खिलाफ पोल खोल चित्र प्रदर्शनी का आयोजन किया। इस चित्र प्रदर्शनी में विभिन्न चित्रों के माध्यम से सरकार की नाकामी को दर्शाया गया। इस चित्र प्रदर्शनी का उद्घाटन आज सांसद बालू धानोरकर एवं विधायक प्रतिभा धानोरकर ने किया। वरोरा से हाथ जोड़ो अभियान की शुरुआत बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर की गई। इस मौके पर आम नागरिकों को मोदी सरकार के अनुचित निर्णय पर चर्चा करते हुए पर्चे बांटे गए। यह देश में महंगाई और बेरोजगारी बढ़ी है, यह केंद्र सरकार की गलत नीति है जिनके कारण ऐसा हुआ है। देश में लोकतंत्र को रौंदा जा रहा है, ऐसे में आम लोगों में सरकार के खिलाफ गुस्सा है। यह गुस्सा प्रदर्शनी में छलका। चित्र प्रदर्शनी देखने के लिए बड़ी संख्या में नागरिक उमड़ पड़े। यह एक ऐसा अनूठा आंदोलन है जिसकी चर्चा पूरे विदर्भ में हो रही है। अक्सर आंदोलन में कार्यकर्ताओं नेताओं को उतरना पड़ता है, वैसे ही आंदोलन को सफल बनाने हेतु भीड़ इकट्ठा करनी पड़ती है, तब जाके कहीं आंदोलन सफल होता है। मगर इस पोल खोल चित्र प्रदर्शनी आंदोलन का लुत्फ उठाया, ना कोई सड़क जाम, ना तो कोई कानून व्यवस्था की धज्जियां उड़ाई गई। आम आदमी परेशान भी नहीं हुआ, इसके विपरीत लोग खुद ब खुद रास्ते पर आने से आंदोलन को सफल माना जा सकता है। चंद्रपुर के वरोरा से चेतन लुथेड़े के साथ सुनील ताइडे की स्पेशल रिपोर्ट। 90,000 कोटी रुपयाचं बजेट आखलं होतं की त्यांना किमान 365 दिवसांपैकी 100 दिवस तरी रोजगार उपलब्ध व्हावा, पण 89,000 कोटीचं बजेट त्याच्यावरती सुद्धा यांनी खात्री लावली आणि केवळ फक्त 60,000 कोटीचं बजेट हे या अधिवेशनामध्ये त्यांनी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सँक्शन केलं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो त्यांचा अनुमानित खर्च जो आहे 45,00,000 कोटी रुपयाचा हा या देशाचा आहे आणि इन्कम किती आहे 27,11,000 कोटीचं इन्कम आणि खर्च किती 45,00,000 कोटीचा खर्च। म्हणजे याच्यातच तफावत आपल्याला 18,00,000 कोटीची तफावत आपल्याला दिसत असताना या देशाची दिशाभूल करायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे हे आपण पाहिलं। काय काय नाही विकलं, चाय विकता विकता रेल्वे विकायला निघाला, LIC विकायला निघाला, SBI विकायला निघाला, प्रत्येक एअरपोर्ट विकायला निघाला, अशी कुठलीही ब्रांच नाही की या देशामध्ये। आता कोणी सांगायला नको की काँग्रेसने 65 वर्षात काय केलं, हे सुद्धा ज्याच्या कानावर गेलं होतं ते विकून टाकायचं काम करेल, अशी ही भावना या देशामध्ये हुकूमशाहीची राजवट मोदींच्या काळामध्ये आलेली आहे आणि जनता रस्त्यावर आली पाहिजे। हे डिक्टेटरशाही काही पत्रकार बांधव, काही मीडिया, संपूर्ण नाही काही मीडिया हे आज मोदी मीडिया म्हणून काम करत असताना आपण पाहतो। पण ज्या पद्धतीने इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी पत्रकं काढू दिलं नाही, मीडियाला काढू दिलं नाही, त्याच पद्धतीनं नवीन मीडियाला येऊ देत नाही, पेपरला समोर येऊ देत नाही आणि जे कोणी त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवते त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे। म्हणून आदरणीय राहुलजी हे रस्त्यावरती उतरले आणि या भारत देशामध्ये जनजागृती निर्माण केली। सर्वसामान्य माणूस आज या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला लागला। आपण पाहिलं साहित्यिक हे मोठे मोठे पत्रकार आणि मोठे मोठे जे सामाजिक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले, मोठे उद्योगपती रस्त्यावर उतरले, एवढेच नाही तर सिनेसृष्टीमध्ये काम करणारे कलावंतसुद्धा रस्त्यावर उतरले की हा देश कुणीकडे वाटचाल करत आहे। आज तुम्हाला सांगावं असं वाटते की जवळपास 2014 पासून या देशामध्ये मोदींची सत्ता आली, जवळपास 30,00,000 लोकांनी हा भारत देश सोडून पलायन केलं, दुसऱ्या देशामध्ये राहायसाठी गेले, कारण या देशात ते सुरक्षित नाही, उद्योगपती सुरक्षित नाही, गरीब सुरक्षित नाही, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही, बेरोजगार सुरक्षित नाही, असं हे असुरक्षित असं भारत देश आहे। त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं हा पुकारलेला हात से हात जोडो अभियान हा संपूर्ण ग्रामपातळीपर्यंत जाणार आहे आणि या देशातल्या जनतेला जागृत करणार आहे।